सर्व सदस्य प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते वेळेआवेळी सगळ्यांची नावं देणं शक्य नाही. ग्रामसेवक, गावातील इतर प्रतिष्ठित आणि विद्यार्थी बंधू भगिनी, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जण, असं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे. ते आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी माहीत असतात त्या सर्व समाजाला सांगितल्या पाहिजेत आणि सर्व समाज शहाणा झाला माणूस. कारण तुम्ही दोन चार माणसं शहाणे झाला तर वाईट माणसं तुम्हालाही जीत जगू देत नाही. म्हणून सगळे जर शहाणे झाले समाज तर आपण सगळेजण सुखानं राहू शकतो. हा मानव धर्म आहे. आणि म्हणून या छोट्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन, वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, हा आम्ही संदेश देतो. याच्यामुळं फार लोक दारू सोडतील आणि दुसरं दूध पितील असं नसतंय. परंतु याचा अर्थ असा असतो की ही शैक्षणिक संस्था आहे. आम्ही समाजाचं काम करतो, समाजाला शहाणं करण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं चांगले चांगले ज्या गोष्टी आहेत त्या समाजाच्या पुढं सातत्यानं आणणं, त्यांच्या पुढं ठेवणं हे गरजेचं आहे, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि मान्यवर बोलताना गावाच्या विकासाबद्दल बोलले. पहिल्यांदा नरे गावामध्ये जर तुम्ही आला, नवलेसराची संस्था याच्या आधी काहीच नव्हतं. त्या गावामध्ये नऱ्यामध्ये मुली देत नव्हते लोक. कारण तिथले लोक काय करायचे, नवरे दुधाचं कॅन्ड घ्यायचं आणि पुण्यात नेऊन वाढायला गेले की संध्याकाळीच परत यायचे. आणि बायकांनी दिवसभर मशी सांभाळायच्या, धारा काढायच्या, स्वयंपाक करायचा. म्हणून लोक म्हणायचे की ह्या गावात नाही मुलगी द्यायची, तिला खूप त्रास होतो. ही परिस्थिती होती. परंतु शैक्षणिक संस्था आली, एक आली, दोन आल्या, दहा आल्या आणि त्या गावाचा विकास झाला. त्याच्याबरोबर आपोआप तुमच्या गावात तर एवढं नशीब आहे की तुम्हाला तर अर्जून पडला आहे, इथल्या भागाला अर्जून पडलेलं आहे. त्यामुळे इथं वस्ती फार मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. माझे ग्रामपंचायतला एक विनंती आहे की आपलं ह्या कनेक्टिव्हिटी फार प्रॉब्लेम आहे. एकच किलोमीटर आहे पण लोकांना चालत यायला लागतं. तर तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव एक करा महानगरपालिकेला. आपण जी सिटी बस आहे ती सिटी बस किमान तीन चार वेळा तरी गावामध्ये येईल आणि जाईल अशी व्यवस्था आपण करायचा प्रयत्न करू सगळेजण. तुम्ही तोही एक विचार करावा अशी माझी विनंती आहे. गावाला आर्जून आहे, इंडस्ट्री आहे, अनेक लोक बाहेरचे आता इथे येऊन राहत आहेत. त्यामुळं भाडं आमचं तुमचं दुकानं सगळंच व्यवसाय ते हळूहळू चालत असतात. आपल्या गावाला सुंदर अशी मंदिर आहे, खूप छान. आणि मगाशी सांगितलं गेलं की संस्कृती अजून टिकून आहे. आपली संस्कृती मोडण्यासाठी 12व्या शतकापासून प्रयत्न झाले. पण 12व्या शतकामध्ये साधू संत आले आणि या साधू संतांनी ही जी भागवत धर्माची पताका आहे ही परत पेटवली. आणि सगळा समाज आज कुठल्याही गावामध्ये जात, ज्या गावामध्ये बस जात नाही काही नाही, पण तिथं दोन चार माणसं भजन करीत बसली. आणि त्यामुळं ही संस्कृती जिवंत राहण्याचं काम फार मोठ्या प्रमाणावरती केलं जातं. आणि ज्यांची मुलं चांगली आहेत, आपल्या हिताशी जो असे जागता धन्य माता पिता तयाची, या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, गीता भागवत परती सर्वना अखंड चिंतन विठो आहे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. की तुकाराम महाराज असं म्हणतात की ज्याच्या घरामध्ये मुलं मुली चांगली निघतात त्यांचे आईबाप धन्य आहे, कारण देवाला सुद्धा त्यांचा हेवा वाटतो. आणि म्हणून अशा प्रकारचं चांगलं काम करण्याचं काम सगळ्यांनी मिळून केलं. आपण सगळे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, तर माझा विद्यार्थी, या गावातले बरेच विद्यार्थी येत नाही, या आसपास हे जे आपलं खोरं आहे या खोऱ्यामधून भरपूर विद्यार्थी जे कॉलेजला येत होते. मी स्वतः 22 वर्ष जे कॉलेजला प्राध्यापक होतो आणि 15 वर्ष मी प्राचार्य. आणि मॅक्झिमम 90% सगळे पुढारी पोरं सगळे माझे विद्यार्थी या भागामधले मोठ्या प्रमाणावरती आहेत. मला आनंद वाटतो की वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळं चांगल्या पद्धतीनं काम करतात. आपल्याला जगताप साहेबांनी सांगितलं की तुम्ही गांडूळ खताचा प्रकल्प केले चांगला आहे, पण आमच्या तिथं काही गायी बी येतात, त्या गायीला आम्ही आतापर्यंत चारत होतो. ते करूनही जे वेस्ट उरेल, म्हणजे खरकटं म्हणतो आपण त्याला, ते आपण तिकडं देण्याची व्यवस्था आपण करू. आपण सगळ्यांनी मिळून विकासाचं काम करायचं, मानवतेचं काम करायचं, चांगलं काम करायचं, याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आम्ही काही तुमच्या कुठल्या पार्टिशनमध्ये असणार नाही, आम्हाला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आम्ही माणूस चांगला घडावा हे बघा, मग तो कुठल्या पार्टीचा असतो. माणूस चांगला घडला की सगळ्या जणांचं कल्याण होतं, या दृष्टिकोनातून आपण सगळेजण या ठिकाणी काम करत आहोत. वेळेअभावी मी एवढंच आपल्याशी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि या आपण
वसुंधरेचा कार्यक्रम आपली वसुंधरा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवला. कुठलेही आपले चांगले कार्यक्रम असतील तर आम्ही त्याच्यामध्ये नक्की सहभागी होऊ. गावाच्या विकासामध्ये आम्ही आपल्याशी सहभागी होऊ आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांचा विकास चांगला होईल या पद्धतीने आपण काम करू आणि भविष्य काळामध्ये अत्यंत चांगल्या चांगल्या लोकांची टाईप करू. आपल्या इथं चांगल्या संस्था येतील आणि आपल्याला त्याचा फायदा होईल. सरपंच प्रथम नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित राहिले, अध्यक्षस्थान भूषवलं, आपले मी संस्थेच्या वतीनं आभार मानतो. उपाध्यक्ष या ठिकाणी आले, आपले ग्रामसेवक भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, बरेच ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही विद्यार्थी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, सगळेच लोक या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक उपस्थित या ठिकाणी राहिले. विद्यार्थी दिवसभर या ठिकाणी आहेत, त्यांना डबल दूध प्यायला द्या, म्हणजे थंडी वाजलेली आहे आणि भूकही लागलेली असेल, कारण ते सकाळपासून कॉलेजला आले आणि डायरेक्ट इकडे आलेले आहेत. तर आपले सुद्धा मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. आमचे सगळे शिक्षक, टीचिंग, नॉन टीचिंग आणि सर्व ग्रामस्थ जे घरी बसून ऐकतायत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.